कॉम्रेड गोविंद पानसरे खून प्रकरणात अटक झालेल्या समीर गायकवाडला फक्त संशयावरून अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात सध्या कोणतेही पुरावे नसल्याचं धक्कादायक विधान गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी अकोल्यात केलं होतं. त्यावर विरोधी पक्षाने आक्षेप घेत टीका केली आहे. सरकार समीरला अभय देत आहे, सनातनला पाठीशी घातलं जात आहे. या प्रकरणी गृहराज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. तर सरकारनं गायकवाडाला निर्दोष ठरवू नये असा टोला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. सनातन असो का कोणी असो, हे बघा, नुसतं संशयाच्या भरोशावर ठेवलेलं आहे त्याला आतमध्ये. कुठला पुरावा नाही आज. आणि मला नक्की माहिती आहे की आपणही फोनवर बोलतो ना, पाहून घेतो तुला. त्याचा अर्थ असा झाला का की दुसऱ्या दिवशी कुणी गेला तर ह्यानंच मारलं तू. असंच आहे ना ते. म्हणजे पण मी हे म्हणत नाही, आमच्या एसआयडीच्या इनपुट्सच अशा होत्या, तरीही आम्ही म्हटलं पुढे जाऊ की नाही त्याला. हां, जोपर्यंत इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होत नाही, जोपर्यंत संशय निघून जात नाही, जोपर्यंत कुठेही असं वाटत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमची इन्व्हेस्टिगेशन करा, तोपर्यंत त्याला कस्टडी मिळेल. राज्याच्या गृहमंत्र्याचं जे विधान आहे राज्यमंत्र्याचं, हे अतिशय धक्कादायक आहे. एक तर गोपनीयतेची शपथ घेत आहेत, त्याचाच भंग झालेला आहे. आणि गृहराज्यमंत्री कोणी अपेक्षा नव्हती, खरं तात्काळ त्यांना मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे किंवा त्याने राजीनामा दिला पाहिजे. समीर गायकवाडला एक प्रकारचं अभय देण्याचा प्रयत्न होतो आहे. आणि जेव्हा गृहराज्यमंत्री अशी विधानं करतो, याचा अर्थ पोलीस दल जे पोलीस विभागाची मंडळी जी कारवाई करते, त्यांचं मनोबल खच्ची करण्याचा कमी करण्याचा प्रयत्न आहे. एखादा आरोपी पकडल्यानंतर एखाद्या गुन्ह्यामध्ये तो गुन्हेगार आहे का नाही हे ठरवणारे जर गृहमंत्री होऊ लागले, तर मला वाटतं की या राज्यामधली कायदा आणि सुव्यवस्था देशधडीला लागलेली का आहे. आणि त्यातले त्यात गृहमंत्री हे सनातनची एवढ्या उघडपणे बाजू घेत असतील, तर मला वाटत नाही की या महाराष्ट्रातला कुठलाही पुरोगामी विचारवंत या महाराष्ट्रात सुरक्षित राहील. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.